दिवसाच्या कोणत्याही वेळी कुप 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 असा घुमावदार माकडासारखा मोठा आवाज आपल्यापैकी बरेच लोकांनी ऐकला असेल. काही लोकांनी या भारद्वाजला पाहिले सुद्धा असेल. सकाळच्या वेळी याचे घडलेले दर्शन हे भाग्याचे मानले जाते, पण इतर लहान पक्ष्यांसाठी मात्र हा त्यांच्या अंडी व पिल्लांचा कर्दन काळ ठरतो. अनेक लहान पक्षी याची धास्ती घेऊन आपले प्रजनन करत असतात. एखाद्या विशिष्ट पक्षी प्रजातीची संख्या विशिष्ट भागात वाढू नये यासाठी निसर्गाने नेमलेला हा यमदूतच. आपल्या परिसरात अनेक शिकारी पक्षी वावरत असतात, पण त्यातले बहुतेक हे हिवाळी स्थलांतरित असतात. स्थानिक पातळीवर वर्षभर काम करणारा असा हा भारद्वाज पक्षी. भारद्वाजचा आकार हा साधारण कावळ्या एवढा असतो. चमकदार काळा रंग, तांबूस रंगाचे पंख, लांब निमुळती शेपूट व लाल भडक डोळे यामुळे कावळ्यापेक्षा हा अधिक सुंदर दिसतो. डोळ्यांच्या रंगांमुळे काही भागात याला नपिता असे सुद्धा म्हणतात, म्हणजेच काही नपिता याचे डोळे लाल. बोली भाषेत कुंभार कावळा, कुकुड कुंभा अशी अनेक नावे असलेला हा भारद्वाज इंग्रजीमध्ये सर्दन कोकल या नावाने ओळखला जातो. पंखांचा आकार लहान असल्यामुळे याला इतर पक्ष्यांसारखे हवेत उड्डाण घेता येत नाही. झुडपांमधील एखाद्या उंच ठिकाणी जाऊन हा हवेत झेप घेतो व शेपटीच्या सहाय्याने तरंगत जाऊन इच्छितस्थळी उतरतो. यांच्यात नर व मादी दिसायला सारखेच असतात, फक्त मादीचा आकार नरापेक्षा थोडा मोठा असतो. भारद्वाज हा उपलब्धतेनुसार मिश्र आहार घेतो. यात कीटक, सुरवंट, सरडे, उंदीर तसेच इतर पक्ष्यांची अंडी व पिल्ले यांचा समावेश असतो. यांचा वावर भारताबाहेर पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका व म्यानमारमध्येही पाहायला मिळतो. यांच्या दोन उपजाती भारतात आहेत. पानगळीची वने, गर्द झुडपी प्रदेश, शहरातील विरळ हरित पट्टा व बागांमध्ये भारद्वाजचे वास्तव्य असते. यांचा विणीचा हंगाम फेब्रुवारी ते सप्टेंबर दरम्यान असतो. भारद्वाज हा कोकिळ कुळातील असला तरी कोकिळेसारखे हे इतरांच्या घरात आपले अंडे घालत नाहीत, स्वतः घरटे बनून अंडी उभवतात. दाट काटेरी झुडपांमध्ये काड्या व पालापाचोळा वापरून मडक्याच्या आकाराचे घरटे बनवले जाते. हे घरटे जमिनीपासून जास्त उंचावर नसते. घरट्यात मादी 3 ते 4 अंडी घालते. नर व मादी दोघे मिळून कौटुंबिक जबाबदारी पार पाडतात. भारद्वाजची संख्या जागतिक पातळीवर स्थिर आहे, परंतु शहरामधील यांचा अधिवास आता संपुष्टात येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे दाट झुडपी व वेलींचा परिसर आता फार कमी पाहायला मिळतो. शिल्लक असलेल्या अशा जागेवर लँडस्केपिंग करून शोभेचे गवत व वनस्पती लावल्या जातात. तलावांच्या कडेचा उत्तम अधिवास नष्ट करून तेथे जॉगिंग ट्रॅक व व्यायामाची उपकरणे बसवली जातात. यामुळे ज्याच्या सकाळच्या दर्शनाने दिवस भाग्याचा जातो असे मानत असलो तरी आज त्याच भारद्वाजावर संकट कोसळले आहे. धन्यवाद.